कृष्णानंतर माता यशोदेचं काय झालं? मित्रांनो, श्रीकृष्णाला माता देवकीने जन्म दिले असले तरी त्यांना खऱ्या आईची माया ही माता यशोदेने दिली होती. माता यशोदा ही आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम श्रीकृष्णावर करत होती. त्यांचं प्रेम इतकं अनंत आणि शुद्ध होतं की त्या सृष्टीच्या परमात्म्यालाच बांधायच्या, मारायच्या आणि ओरडायच्या, इतकी त्यांच्या प्रेमामध्ये शक्ती होती. मात्र जेव्हा श्रीकृष्ण हे मथुरेला गेले, त्यानंतर माता यशोदेचं काय झालं, नंदबाबाचे काय झालं, हीच कथा आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, श्रीकृष्ण जोपर्यंत गोकुळामध्ये वास्तव्यास होते, तोपर्यंत गोकुळामध्ये एक आनंददायी वातावरण होतं, सर्व काही हरभर होतं. परंतु ज्या दिवशी श्रीकृष्ण हे मथुरेला गेले, त्या दिवसानंतर गोकुळामध्ये सर्व काही संपत गेलं. नंदबाबाच्या वाड्यात सर्व काही अनुसून झालं होतं. नंदबाबांच्या वाड्यात नाही सफाई होत होती, नाही अन्न बनत होतं, वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या, सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. कारण कृष्णानंतर माता यशोदा कोणासाठी भोजन बनवणार होती? श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर माता यशोदा व नंदबाबाचे आहार, निद्रा, सहज सज्ज सर्व काही निघून गेलं होतं. माता यशोदा व नंदबाबाची ही अवस्था पाहून आजूबाजूची लोक त्यांना सांभाळत, खायला घालत. श्रीकृष्णाशिवाय नंद यशोदा हे जिवंतपणे स्मृत झाले होते. ते आपल्या कान्हाच्या आठवणीत खचून गेली होती. श्रीकृष्णाच्या याच विहिऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मथुरेवरून कृष्णाने त्यांचे प्रिय शिष्य उद्धवाला माता यशोदा आणि नंदबाबाकडे पाठवले होते. उद्धव नंदबाबाचं वाड्यात येताच बाबा प्रचंड खुश झाले. मथुरेवरून श्रीकृष्णाने उद्धवाला पाठवले हे समजताच आनंदाने त्यांचे मन उसडू लागलं. त्यांनी उद्धवाला मिठी मारले, जणू श्रीकृष्णच परत आल्याचा भावना त्यांच्या भीतर येऊ लागल्या. उद्धवासाठी नंदबाबांनी शेजाऱ्याकडून थोडी खीर मागून आणली, त्याला खीर खाऊ घातली. हे सर्व झाल्यानंतर उद्धव आणि नंदराज बोलत बसले. उद्धव त्यांना समजावत होते की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत, ते साक्षात देव आहेत, तुमचे पुत्र नाही. हे समजताच नंदबाबाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते अजूनच दुःखी झाले, कारण साक्षात देव त्यांना सोडून गेला होता. इतक्यातच एक कमरेत वाकलेली म्हातारी महिला काठीचा सहारा घेत घेत तिथे आली. ती महिला माता यशोदा होती. त्यांनी उद्धवाला पाहिलं आणि त्यांना एका क्षणासाठी वाटलं की त्यांचा कान्हा आला आहे. ती तशीच लंगडत लंगडत उद्धवाजवळ गेली आणि त्यांना मिठी मारली, ढसा ढसा रडू लागली. उद्धवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्याला गोंधळू लागली. इतक्यातच नंदबाबा म्हणाले, यशोदा हा आपला कान्हा नाही, त्याचा मित्र उद्धव आहे. आणि हे ऐकताच माता यशोदा निराश झाली व रडतच रडतच उद्धवाला म्हणू लागली, उद्धव, जेव्हापासून माझा कान्हा गेलाय तेव्हापासून मला मैया म्हणून कोणी हाक मारली नाहीये रे. माझे कान तळमळलेत त्याच्या तोंडातून मैया ऐकण्यासाठी. उद्धवा, माझ्या कान्हाला एक गोष्ट सांगशील का रे, की एकदा तरी इथे येऊन दारामध्ये उभा राहून मैया असे आवाज दे आणि परत जा. मी ऐकलंय तो देव आहे. सर्व लोक म्हणतात की देवाने अवतार घेतला आहे. इतक्यातच उद्धव म्हणाला, हा माता, तो देव आहे, अवतारी पुरुष आहे. कालिया नागावरती नृत्य केले, गोवर्धन पर्वत उचलले, हे फक्त देवाला शक्य आहे. माता, तो देव आहे. यावर यशोदा माता म्हणाली, जर तो देव आहे तर या भक्ताची एक इच्छा पूर्ण कर. फक्त एकदा इथे येऊन मला मैया असे आवाज दे. मला त्याचा सावळा आणि मनमोहक चेहरा पाहायचा आहे. सांग आपल्या मित्राला, उद्धवा. यावरून उद्धव म्हणाला, माता, तो देव आहे आणि देव कुणाचा मुलगा, मित्र, भाऊ, प्रेमी नाही होत. आणि तुम्ही हे स्वीकार करा, तो परमेश्वर आहे. यावर माता यशोदा म्हणाली, तुला भ्रम झालाय उद्धवा, तो माझा मुलगा आहे, तो माझा कान्हा आहे, माझा लाल आहे. यावर उद्धव म्हणाला, मला भ्रम नाही झाले माते, मी वेदांचा शास्त्राचा ज्ञान आहे. अच्छा, मग मला सांग उद्धवा, जर तो देव आहे तर त्याला कोणी बांधू शकतो का? ब्रह्मा, विष्णू, शिव, कोणीही तुझ्या परब्रह्मा श्रीकृष्णाला बांधू शकतो का? यावर उद्धव म्हणाला, नाही नाही माते, त्यांना कोणीही बांधू शकत नाही. यावर माता यशोदा म्हणाले, ते बघ उखड, त्यावर मी त्याला बांधला आहे, त्याच्या चुंकावर त्याला मारले आहे, तसेच त्याला आपल्या देहाची दूध देखील पाजले आहे. तो तुझ्यासाठी देव आहे, पण माझ्यासाठी माझा कान्हा, माझा लाल, माझा पुत्र आहे. आणि हे सर्व बोलता बोलता माता यशोदा बेशुद्ध होते. तेव्हा नंदबाबा त्यांना उचलून खोलीमध्ये घेऊन जातात आणि उद्धवाला म्हणतात, जोपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेत आहे तोपर्यंत ती आराम करत असते.
नाहीतर संपूर्ण दिवस गोकुळामध्ये कान्हा आला कान्हा आला कान्हा येईल असे म्हणत सर्वत्र फिरत असते। कृष्णाच्या आठवणीत आमचं उर्वरित जीवन आम्ही कसं तरी जगत आहोत। जाऊन एकदा सांग तुझ्या मित्राला की कोणतंही ज्ञान आमचं दुःख नाही मिटू शकत। जर आमचं दुःख मिटवायचं आहे तर आम्हाला भेटायला ये, आम्हाला मैया बाबा म्हणून आवाज दे। हे सर्व पाहून उद्धवाचे मन यातना आणि दुःखाने भरले। त्याच्याकडे नंदबाबा आणि माता यशोदेचा या प्रश्नाचे काही उत्तरच नव्हते, त्यामुळे तो पुन्हा मथुरेला निघून गेला। उद्धव मथुरेला येतच तो रडत रडत कृष्णाला म्हणाला, ते लोक तुम्हाला इतकं अनंत प्रेम करतात, तुम्ही त्यांच्याकडे परत का नाही जात? प्रभू तुम्हाला त्यांची चिंता नाही का? तुम्ही त्यांच्यासाठी का नाही करत? नाही, त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, जरा सांग, हा मथुरेवर वारंवार आक्रमण करत आहे आणि मी मथुरा सोडून गोकुळात गेलो आणि त्याला माहीत पडलं की तिथे माझे मित्र, माझे मैया बाबा, माझे परिजन आहेत, तर त्यांचे प्राण संकटात येतील। आणि दुसरी गोष्ट उद्धवा, तुला काय वाटतं, मी माझ्या यशोदा मातेची चिंता नाही करत का? मी तिची काळजी नाही घेत का? जेव्हा माझी यशोदा माता मला शोधत शोधत गोकुळात फिरत असते, फिरता फिरता ती जेव्हा बेशुद्ध पडते, तेव्हा मीच तिला घरी नेतो, तिची काळजी घेतो, तिला अन्न भरवतो, मी नेहमी माझ्या दिव्य रूपाने तिच्या सोबत असतो, पण मी वेळेच्या चक्रानुसार प्रत्यक्ष रूपात त्यांना नाही भेटू शकत उद्धवा। त्यामुळे नंदबाबा माता यशोदेच्या या प्रेमात पुढे साक्षात परमेश्वर देखील दास आहे। त्यांची ही साधनास कृष्णाला त्यांच्याकडे खेचण्यास मजबूर करते। परमेश्वर नाही पूजेचा, भूका आहे नाही मंत्राचा आणि नाही तुमचा स्वादिष्ट पकवानाचा। ते फक्त आणि फक्त भावप्रेम भक्तीचे भूके आहेत। कारण दुर्योधनाने जेव्हा श्रीकृष्णाला घमेंडीत आणि क्रोधांमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णाने आपला अनंत रूप दाखवला। मात्र माता यशोदेची श्रीकृष्णावर प्रेम माया शक्ती अशी होती की श्रीकृष्णालाच त्यांनी बांधलेलं आवडायचं, त्यांना सुख मिळायचं की त्यांचा भक्त त्यांच्यावर हक्क गाजवतो, त्यांच्यावर आपला अधिकार मानत आहे। आणि याच अधिकाराने माता यशोदेने या सृष्टीच्या देवाला बांधले होते।